हेलो स्टूडेंट, वेलकम। बघा, आज आपण पाहणार आहे नॉमेनक्लेचर ऑफ फिनॉल। तर नॉमेनक्लेचर ऑफ फिनॉल, तर सर्वात पहिले आपण फिनॉल म्हणजे काय हे समजून घेऊ। पीएचई फिन म्हणजे बेंझिन, अँड ओएल मीन्स अल्कोहोल, किंवा आपण त्याला म्हणू शकतो हायड्रॉक्सी ग्रुप। या अल्कोहोल पेक्षा आपण ओएच म्हणून कन्सिडर ओएच हायड्रोक्सिक। ओके, मग फिनॉल आहे काय? तर हा जो काही असा मॉलिक्यूल आहे का जिथं एक बेन्झिन रिंग आणि तिथं एक हायड्रोक्सी ग्रुप, तर याला म्हणायचं फिनॉल। कारण जेव्हा डेफिनेशन लिहून दिली मी तुम्हाला फिनॉल साठी, तर तेव्हा एक वर्ड लिहून दिला होता, व्हेन हायड्रोक्सी ग्रुप इज बाइंडेड और बॉन्डेड विथ द ॲरोमॅटिक कार्बन। आणि ॲरोमॅटिक कार्बन कुठे असतो? तर ॲरोमॅटिक रिंग मध्ये असणार आहे, म्हणून याला म्हणायचं फिनॉल। याच्या प्रॉपर्टीज थोड्या वेगळ्या आहेत अल्कोहोल पासून, म्हणून जेव्हा आपण अल्कोहोल फिनॉल अँड इथर हा युनिट स्टडी करतोय, तर त्यावेळेस अल्कोहोल साठी तर नॉमेनक्लेचर चालला आपण, पण आता बघू फिनॉल साठी नॉमेनक्लेचर। बघा फिनॉल, आता कॉमन नेम आहे आणि आयपीसी नेम आहे। जसं आता द नॉमेनक्लेचर ऑफ फिनॉल इनटू टू गेट कॉमन नेम, आता कॉमन नेम खूप सारे आहेत। जसं आता फिनॉल हे झालं त्याचं कॉमन नेम, या मॉलिक्युलचं कॉमन नेम आहे फिनॉल। ओके, किंवा याला असं सुद्धा म्हटलं जातं बेन्झिनॉल, बेन्झिनॉल कॉमन नेम कसं आहे? तर बघा, काही मॉलिक्युल्स देणार आहे मी तुम्हाला, त्या मॉलिक्युलचं कॉमन नेम हा झाला तुमचा फिनॉल। आणि इथं जर असेल सी एच थ्री, तर याला म्हणायचं ऑर्थो क्रिझो। याला काय म्हणायचं? ऑर्थो क्रिझो। सेकंड पॉइंट, हा जर मेटा पोझिशनला असेल कोण मिथाइल ग्रुप, तर त्याला म्हणायचं मेटाक्रिझोल। त्याच्यानंतर तोच मिथाइल ग्रुप जर पॅरा पोझिशनला असणार आहे तर त्याला म्हणायचं पॅरा क्रिझो। म्हणजे या तऱ्हे नेमिंग येणार, हे नेमिंग याचच नाही तर आणखी खूप सारे कंपाऊंड आहेत ज्याचा आपण स्टडी करणार आहे। जसं हे तर पहिले कॉमन नेम मध्ये मी पहिले तीनच मॉलिक्युल स्टडी केले, पण आता आणखी आपण मॉलिक्युल स्टडी करणार आहे का ज्यांचा आपल्याला नेमिंग बघायचं आहे। तर एक आणखी मॉलिक्युल स्टडी करू आपण, हे कॉमन नेम ठरलेलं आहे। कॅचकप, त्याच्यानंतर आणखी एक मेटाला हा जर मॉलिक्युल असेल तर त्याला म्हणायचं रेझोक्सिनॉल। आणि हा जर हायड्रोक्सी ग्रुप आणखी पॅरा पोझिशनला असेल तर त्याला म्हणायचं हायड्रोक्सी क्विनॉल। हायड्रोक्सी क्विनॉल त्याला काय म्हणायचं? हायड्रोक्सी। आणखी दोन तीन मॉलिक्युल देतो मी तुम्हाला का त्याचा आपण कॉमन नेम म्हणून काय, म्हणजे त्याचे कॉमन नेम आहेत काय हे आपण स्टडी करणार आहे। तर सर्वात पहिले हे काढून घ्या तुम्ही, किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या, तेव्हा आपण आणखी दोन मॉलिक्युल बघणार आहे। तर एक आणखी मॉलिक्युल घ्या, सिनॉल। आणि एक आणखी मॉलिक्युल त्या पायऱ्या गेलो, पायऱ्या गेलो। तो हे झाले
कॉमन नेम, म्हणजे कॉमन नेम काय ते एखाद्या वेळेस एक्स्ट्रॅक्ट केले जातात. ओके, तेव्हा एखादा कंपाऊंड असेल त्याच्यापासून एक्स्ट्रॅक्ट करतात म्हणून त्याच्या बेसिसवर कॉमन नेम आहेत. म्हणून ऑर्थोक्रिझम ऑर्थोपोझिशनला कशाला ग्रुप, मेटापोझिशनला आणि पॅरापोझिशनला. ओके, ऑर्थोक्रिझम. त्याच्यानंतर कॅचेटॉल ऑर्थोपोझिशनला, रिझर्व सिनॉप मेटापोझिशनला आणि क्यून हायड्रोक्झी क्यूनॉल. ओके, किंवा आपण याला म्हणतो हायड्रोक्झी हायड्रोक्झी क्यूनोन, सॉरी क्यूनॉल म्हटल्यापेक्षा याला आपण हायड्रोक्झी क्यूनोन क्यूनोन. आणि याला आणखी दुसरं नाव आहे क्यूनॉल. हायड्रोक्झी क्यूनोन हे आणखी एक नेम आणि क्यूनॉल हे दुसरं नेम. त्याच्यानंतर पायडा गॅलॉल हे सुद्धा एक आणखी नेम आहे. हे झालं कॉमन नेम. मग आता याला दुसऱ्या पॉइंट मध्ये आपण स्टडी करणार आहे आययुपीएससी. तर मी ब्लॅक कलरने लिहिणार आहे. मग आता बघा का आययुपीएससी काय म्हणतो. आययुपीएससी च असं म्हणणं आहे का जेव्हा काही मॉलिक्युल्स असतील त्यांचं नॉमेनक्लेचर ह्या आययुपीएससीच्या रूलनुसार व्हायला पाहिजे आणि स्टँडर्ड नेमिंग आहे. आता प्रत्येक जण मेटा ऑर्थो पॅरा क्रिझो तर म्हणणार नाही. मग त्यासाठी काय तर याला आपण म्हणू शकतो टू मिथाइल फिनॉल. याचं जे काही नेमिंग आहे तर हे येईल आययुपीएससी नुसार टू मिथाइल. जसा फंक्शनल ग्रुप याला एक नंबर आणि याला दोन नंबर, म्हणजे याचा आययुपीएससी नेम ब्लॅक कलरने लिहितो मी टू मिथाइल फिनॉल. त्याच्यानंतर हा एक दोन तीन मिनिमम नंबर लागला, हा तिसरा कार्बन आहे ना आपला, म्हणून थ्री मिथाइल फिनॉल. त्याच्यानंतर ना फोर मिथाइल फिनॉल, वन टू थ्री फोर आहे. या ठिकाणी नेमिंग द्यायचं आहे तुम्हाला. नेक्स्ट कॅचेटॉल. मग आता हा तर झाला आपला मोनोहायड्रेट, कारण एकच हायड्रोक्सिक ग्रुप आहे ना. मग हे काय झाले आपले डायहायड्रेट आणि काय झाले आपले ट्रायहायड्रेट. मग डायहायड्रेट साठी काय आणणार आहे तर डायहायड्रेट साठी बघा बेन्झीन वन टू वन टू डायऑल डायओल एकदम इझी आहे. बेन्झीन वन टू डायऑल. नेक्स्ट रेझोक्सिनॉल वन टू थ्री बेन्झीन वन थ्री डायऑल, याचं नेमिंग करू शकता तुम्ही. ओके, बेन्झीन वन फोर डायऑल आहे. या पर्यंत नेमिंग येणार. त्याच्यानंतर फ्लोरो ग्लुसिनॉल याचं सुद्धा नेमिंग येणार आहे. मग ते कसं येतं बघा. सो मिनिमम नंबर वन टू थ्री थ्री फोर फाईव्ह आहे. सो सिक्स. मग आता एक तीन पाच, म्हणजे बेन्झीन वन थ्री फाईव्ह ट्राय बेन्झीन वन फाईव्ह ट्राय आल्या लक्षात. तसं त्याचा वन टू थ्री किंवा वन टू थ्री कुठलं तुम्ही गेलं तर मिनिमम नंबर यायला पाहिजे. सो बेन्झीन बेन्झीन वन टू थ्री ट्राय हे याचा नियम आहे. हे झाले आययुपीएससी नेम आणि फिनॉल्स आले लक्षात. सो फिनॉलला जेव्हा आपण स्टडी करतो तेव्हा त्याचा पोझिशन असेल सबस्टिट्यूएंट जे आययुपीएससी मध्ये तेच ध्यान ठेवायचे, बाकी याचा फिनॉल तुम्हाला युज करावा लागेल. जसं आता आणखी एखादा मॉलिक्यूल देतो मी तुम्हाला का हा जो मॉलिक्यूल आहे याचं नेमिंग काय होणार आहे आययुपीएससी नेम, तर याचा आययुपीएससी नेम काय होणार आहे याला वन नंबर द्यायचा, याला टू द्यायचा, याला थ्री द्यायचा, याला फोर द्यायचा. बरोबर आहे ना. मग सर आपण इकडनं का नाही जात है ना, मला वाटतं इकडनं दिलं तर आपला मिनिमम नंबर पाहिजे ना, मिनिमम नंबर पाहिजे ना त्यानुसार. मग आता ते कसं चॉईस करायचं हे मी तुम्हाला इलेव्हन्थ मध्ये सांगितलं. वन टू थ्री फोर. सो थ्री फोर म्हणजे बेन्झीन किंवा याला असं म्हणू शकता तुम्ही थ्री फोर थ्री फोर डाय नायट्रो, दोन नायट्रो ग्रुप आहेत आणि काय फिनॉल. या तऱ्हेने आलं लक्षात. याच्यावरती मी काही होमवर्क्स देणार आहे तुम्हाला, तेव्हा तुम्हाला सॉल्व करायचं आहे.
ओके बरा आता आपण पाहू अल्कोहोल फिनॉल इथर नॉमेनक्लेचर ऑफ इथर. तर या युनिट मधला नॉमेनक्लेचर ऑफ इथर हा पॉइंट पाहणार आहे. तर खूप इझी पॉइंट आहे. आता सर्वात प्रथमदा व्हॉट इज मीन बाय इथर, इथर साठी एक डेफिनेशन लिहून दिली होती मी तुम्हाला. काय डेफिनेशन होती? व्हेन टू अल्काइल ऑर अराइल ग्रुप आर बॉन्डेड टू द ऑक्सिजन ऍटम दिस मॉलिक्युल इज नोन ऍज इथर. किंवा याला आपण असंही म्हणू शकतो अल्कॉक्सी, अल्कॉक्सी डेरिवेटिव ऑफ हायड्रोकार्बन, अल्कॉक्सी डेरिवेटिव ऑफ हायड्रोकार्बन नोन ऍज इथर. ओके, किंवा अल्कॉक्सी नाही तर अरिलॉक्सी, अरिलॉक्सी, अरिलॉक्सी सुद्धा म्हणू शकतो त्यानुसार. मग आता नेमिंग मीन्स नॉमेनक्लेचर ऑफ इथर इज डिवाइडेड इनटू टू टाइप. फर्स्ट कॉमन नेम, कॉमन नेम. आता हे जे काही कॉमन नेम आहे तर सिंपल म्हणजे सिंपल इथर जर असतील आपले, सिंपल इथर साठी इज यूज ऍज डाय अल्काइल ऑर डाय अरिल इथर. द नेमिंग ऑफ इथर, सिंपल इथर इज लाइक डाय अल्काइल. म्हणजे सिंपल इथर मीन्स असं सुद्धा म्हणू शकता तुम्ही. द नेमिंग पुन्हा लिहित वाटलं तिथं अरेंजमेंट करायची आपल्याला सेंटेन्सची. नेमिंग ऑफ सिंपल इथर लाइक डाय अल्काइल ऑफ अरिल इथर. एक्झाम्पल CH3OCH3. मग दोन मिथाईल ग्रुप आहे म्हणून हा झाला डाय मिथाईल इथर. हा काय होणार तुमचा डाय फिनाइल इथर. आता कन्फ्यूज व्हायचं नाही, मी मुद्दा असं लिहिले C6H5 लिहा किंवा बेन्झिन रिंग करा, दोना दोघांचाही अर्थ एकच असतो. आले का लक्षात? त्याला फिनाइलच म्हणतो आपण. असं नाही की मग सर तुम्ही C6H5 लिहिले म्हणजे मग तो वेगळा मॉलिक्यूल असेल आणि इतर रिंग काढलं, स्ट्रक्चर काढलं तर हा वेगळा मॉलिक्यूल असेल असं नाही. याला किंवा आपण असं हे करू शकतो एखादं डाय सायक्लोब्युटाइल इथर असं नेमके. मग याचं नेमकं होणार आहे डाय इथाइल इथर. समजलं? या तऱ्हेने नेमिंग येणार आहे. आता पाहणार आहे आपण आयन बेस नेम. हे कुठले इथर आहेत आपले? हे कुठले? सिंपल इथर. पाहिलं आपण सिंपल आणि मिक्स सेकंड IUPAC नेम. मग सर इथं जर तुम्ही IUPAC-च्या अगोदर आपण मिक्स इथर साठी बघू. मिक्स इथर, मिक्स इथर साठी नेमिंग काय नाही, हे तर सिंपल साठी झालं होतं. मग आता अरेंज द अल्काइल ग्रुप ऍज अल्फाबेटिकल ऑर्डर. अरेंज द अल्काइल ग्रुप ऍज अल्फाबेटिकल ऑर्डर लाइक CH3O C2H5. आता इथाईलचा ई, मिथाईलचा यम, एबीसीडी मध्ये ई पहिले येतो म्हणून इथाईल, नंतर मिथाईल इथर. अरेंज द अल्काइल ग्रुप ऍज अ अल्फाबेटिकल ऑर्डर. हा झाला पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट, दुसरा पॉइंट काय होता? यू राईट द नेम ऑफ अल्काइल ऑर अराइल ग्रुप
separate separately ते तुम्हाला सेपरेट घ्यायचे अल्काइल इथाइल ओके या तरी तुम्हाला यूज करावा लागणार आहे ओके जसा आता मी जर तुम्हाला एक आणखी मॉलिक्यूल दिला तेव्हा या मॉलिक्यूलचे नेम काय होणार आहे मग आता हे मिक्स इथर झाले या मिक्स इथरचं नेमिंग काय होणार आहे तर हे बघा फिनाइल प्रोपाइल इथर फिनाइल आणि स्ट्रेटचे नेम म्हणून एम प्रोपाइल इथर असं नेमिंग तुम्हाला द्यावं लागणार आहे ओके असं नेमिंग सुद्धा तुम्हाला द्यावं लागणार आहे म्हणजे पहिले अल्काइल आणि अरेल ग्रुप अल्फाबेटिकल ऑर्डरने अरेंज करा आणि सर्वात शेवटी त्याच्या इथर हा शब्द तुम्हाला टाकायचा कारण कन्फर्म होईल की तो काय म्हणून इथर आहे ओके नेक्स्ट आयपीसी नेम आता आयुपीएससी जेव्हा नेमिंग होतो कुठल्याही इथर वगैरेच तर त्याच्यासाठी अल्कॉक्झी किंवा अरिलॉक्झी हे शब्द युज केले जातात आयपीसी नॉमेनक्लेचर जेव्हा आपण पाहतो इथरचं त्यावेळेस अल्कॉक्झी आणि अरिलॉक्झी हे सुद्धा पॉइंट युज केले जातात त्याच्यामध्ये बघा आता याच्यासाठी आपण सायमल्टेनियसली सिम्पल आणि मिक्स इथरसाठी सुद्धा एकाच वेळेस पाहणार आहे आता याला मी स्टार्टिंगला तुम्हाला एक डेफिनेशन लिहून दिली का हे जे काही अल्कॉक्झी किंवा अरिलॉक्झी डेरिव्हेटिव्ह आहे आपण नॉर्मली अरिलॉक्झी तर म्हणत नाही आपण त्याला तर आपण त्याला अल्कॉक्झी त्याचं कन्सिडर करू आणि हे अल्कॉक्झी आहेत काय जसं आता हा जो काही आपला मॉलिक्यूल असेल सी सिंगल बॉन्ड एच सिंगल बॉन्ड एच सिंगल बॉन्ड हा काय झाला आपला हायड्रोकार्बन पण त्याची कुठली डेरिव्हेटिव्ह आहे अल्कॉक्झी आणि अल्कोक्झी म्हणजे अल्केन आणि ऑक्सिजन अल्केन आणि ऑक्सिजनलाच आपण काय म्हणतो अल्कॉक्झी बरोबर अल्कॉक्सिजन तर आता एक हायड्रोजन रिमूव्ह करायचा आणि तिथे काय द्यायचा एक ऑक्सिजन द्यायचा आणि एक अल्केन द्यायचा म्हणजे हा काय झाला तुमचा आता इथर हा काय झाला इथर हायड्रोजन काढला ऑक्सिजन आणि अल्काइल ग्रुप दिला तर कार्बन आणि हा एक अल्काइल ग्रुप आणि त्या बाजूला दुसरा अल्काइल ग्रुप असेल म्हणून त्याला काय म्हणतो आपण अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह म्हणजे आता अल्कॉक्झी डेरिव्हेटिव्ह जेव्हा आपण इथं जे लिहितो त्यावेळेस आपल्या असं लक्षात येतं की हे जे काही नंबरिंग आहे अल्कॉक्झी ग्रुपचं हे सुद्धा आपल्याला द्यावं लागणार आहे तर याच्यामध्ये पहिला जो काही पॉइंट असतो तर पहिला पॉइंट तिथं लिहून घ्यायचा आहे तुम्हाला फर्स्ट पॉइंट सिलेक्ट द लॉंगेस्ट हायड्रोकार्बन चेन एज अ पॅरेंट चेन म्हणजे दोन अल्काइल ग्रुप मध्ये जी सर्वात मोठी चेन असेल तीच तुम्हाला पॅरेंट चेन म्हणून कन्सिडर करावं लागणार आहे आणि पॅरेंट चेन जे असते त्याचा नेमिंग आपण सर्वात शेवटी लिहितो बरोबर आहे तर त्यात आणि नंतर हा जो काही ग्रुप आहे नोन ॲज अल्कॉक्सी आलं लक्षात जसं आता एक एक्झाम्पल घेऊ आपण सी एच थ्री ओ सी थ्री एस एम आता इकडे तीन कार्बनची चेन इथं एकाच कार्बनची चेन मग कुठली चेन मोठी आहे तीन कार्बनची म्हणजे हा काय झाला तुमचा प्रोपेन आहे ना सिलेक्ट द लॉंगेस्ट हायड्रोकार्बन चेन ऍज अ पॅरेंट चेन आणि हा जो काही ऑक्सिजन आणि मिथेन असेल तर हा काय झाला तुमचा
मिथॉक्सी हाँ काय झालं तुमचा मिथॉक्सी किंवा हे झालं तुमचं मिक्स इथर साठी सिंपल इथर साठी काय होणार आहे कुठलाही कन्सिडर करा हा मिथॉक्सी तर हा मिथेन म्हणून याचं नाव काय होईल मिथॉक्सी मिथेन आलं का लक्षात याचं नेहमी काय होईल मिथॉक्सी मिथेन नेक्स्ट आणखी याच्यासाठी आपण पाहणार आहे खूप सारे एक्झाम्पल घेणार आहे टीचर करायचं काम नाही बघा आता एक आणखी एक इथं एक जर मी तुम्हाला असा मॉलिक्यूल समजत दिला इथं व्हॉट इज द नेम काय होणार आहे याचं नेम सिंपल इथॉक्सी सायक्लोब्युटेन हा पॅरेंट चेन आहे ना सायक्लो ब्युटेन तर आपला पॅरेंट चेन इथे चार कार्बन आहे तिथं दोनच कार्बन आहे म्हणून सायक्लो ब्युटेन आणि हा काय झाला तुमचा इथॉक्सी सायक्लो ब्युटेन हा काय झाला तुमचा इथॉक्सी सायक्लो ब्युटेन आणखी आपण एक एक्झाम्पल घेऊ सो यालाच आपण असं कन्सिडर करू याचं नेम काय होईल सो आता नंबरिंग कसं करायचं आता नंबरिंग सर मग इकडनं नंबरिंग करायचं इकडनं तर आपल्याला माहिती दॅट इज अवर फंक्शनल ग्रुप आणि फंक्शनल ग्रुपचा जो कार्बन असतो अल्फा कार्बन त्याला एक हा दोन आणि हा तीन म्हणून पहिले लिहायचं वन मिथॉक्सी थ्री थ्री डॅट मिथायल सायक्लो ब्युटेन वन मिथॉक्सी थ्री थ्री डायमिथाइल सायक्लो ब्युटेन असं नेमिंग तुम्हाला तिथं करावं लागणार आहे आणखी एक एक्झाम्पल घेऊ आपण आता बेन्झिन रिंग घेऊ पण बेन्झिन रिंग जेव्हा आपण एक्झाम्पल आय थिंक मी एक मागे घेतलंय पण ते कॉमन नेमसाठी घेतलं होतं आपण तर एक बेन्झिन घेऊ आपण बेन्झिन रिंग साठी एक्झाम्पल मग आता याचं नेम काय होईल इथं चार कार्बन चिरी इथं सहा कार्बन चिरी मग आता जिथं जास्त कार्बन असतील तो पॅरेंट मग आता ही बेन्झिन रिंग कुठली आपली फिनाइल रिंग किंवा बेन्झिन रिंग ही रिंग कुठली आपली बेन्झिन रिंग म्हणून बेन्झिन लिहिलं आणि हा काय ब्युटॉक्सी चार कार्बन म्हणून ब्युटॉक्सी बेन्झिन वन ब्युटॉक्सी बेन्झिन असं तुम्ही त्याला म्हणू शकता ओके वन प्रोपिलॉक्सी ब्युटॉक्सी या तऱ्हेनं ते नेमिंग चालणार आहे ओके म्हणजे याच्यामध्ये सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट एकच आहे याच्यामध्ये का सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन ऑफ हायड्रोकार्बन नेक्स्ट पॉइंट का गिव लेस नंबर टू द अल्कोक्सी ग्रुप गिव लेस नंबर टू अल्कोक्सी ग्रुप गिव लेस नंबर टू द अल्कोक्सी ग्रुप सो हे झालं तुमचं नेमिंग याच्यामध्ये आणखी खूप एक्झाम्पल घेऊ आपण ग्रुपवर ते बघू आपण नंतर